महाराष्ट्रातील जुन्नर तालुक्याजवळ जुन्नर इथे शिवनेरी किल्ल्यात आहे. शिवनेरीच्या समुद्रपट्टीपासून 2500 किलोमीटर उंचावर हे शिवनेरी किल्ला झालं. शिवायची नाव शिवाई मंदिर तिथे असल्यामुळे शिवाजी महाराजांचं जिजामात्याने शिवाजी हे नाव ठेवलं. आणि तिथे 7 तटबंदी असून तिथे एवढं संरक्षण असल्यामुळे तिथल्या जनतेला कोणाला बाहेरच्या नाही येऊ येत नव्हतं आणि तिथल्या जनतेला मोठं संरक्षण होतं. आणि अशा तटबंदी किल्ल्याला जे संरक्षण आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळे शिवनेरी किल्ला प्रशस्त झाला. आणि शिवरायाने शिवाजींच्या नावापासून त्या किल्ल्याचं महत्त्व वाढलेलं आहे. आणि अशाच परिस्थितीमध्ये जे आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिथं यांच्या सांगितले त्या गोष्टी त्या सत्य आहेत. त्या त्यात मी थोडक्यात थोडं सांगितले की जुन्नरमध्ये असलेले शिवनेर किल्ला आहे. पहिला दरवाजा लागतो महादरवाजा, दुसरा दरवाजा परी दरवाजा, नंतर तिसरा दरवाजा लागतो हत्ती दरवाजा. उजव्यातून सांग, उजव्यातून टाकू हत्ती दरवाजा. चौथा दरवाजा लागतो शिपाई दरवाजा. पाचवा दरवाजा लागतो कुलबर्ग दरवाजा. आणि शिवाई देवीच्या मंदिरात जायला तुम्हाला शिवाई दरवाजा लागतो. ते आपण शिवाई दरवाजा तुम्ही बघू शकता. त्यानंतर ही तुम्हाला लेणी लागते, शिलालेख लेणी लागते. या लेणीमध्ये मंदिर बिंदिर असतात. तुम्ही वर चढलात तर फाटक दरवाजा लागतो. फाटक दरवाज्यातनं आत गेलात की तुम्हाला आबरखाना लागतो. आबरखाना तिकडनं गेलात तर तिकडे पायाची टाकी लागते. मग इकडे यायचा. ह्या वाटेने आलात तर इथं ईदगा लागतो. ईदगा म्हणजे तोफ
गोळ्या बिया झाडाला ठेवला असतो. नंतर मग हा एक बघायला भेटतो तुम्हाला कोली चादर, हा तुम्हाला बघायला भेटल. नंतर मग पुढे आला टाकी व कमाने, हे तुम्हाला टाकी व कमाने दिसतील. नंतर हा कामही मशीन आहे. पुढे आला शिवाजी जन्मस्थान, हे महाराजांचं जन्म झालं त्या ह्या किल्ल्यात झाला. पुढे आलात की बदामी तलाव लागेल, बदामी तलावावर आला की कटेलोट हे लागेल. तर इकडनं आलात तर संपूर्ण तुम्हाला किल्ला बघायला भेटल. तर किल्ला बघून आपला संपला की बस इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.